बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महायुती सरकार वचनबद्ध आहे असा स्पष्ट निर्वाळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला कोल्हापुरात उत्तरदायित्व सभेत ते बोलत होते राज्यात सध्या आरक्षण प्रश्नावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर सोमवारी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली असल्याचंही नामदार पवार यांनी सांगितलं काळंबावाडी धरणाची पाणी गळती रोखण्यासाठी दोन टप्प्यात ऐंशी कोटी रुपये तसंच शिवाजी विद्यापीठासाठी जाहीर झालेल्या पन्नास कोटी रुपये निधीतील उर्वरित निधी लवकरच देण्याची घोषणाही नामदार अजित पवार यांनी केली तपोवन इथं कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत ही सभा संपन्न झाली तीन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले नामदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा गट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला यानंतर खासदार शरद पवार यांनी राज्यात ठिकठिकाणी सभा घेण्यास प्रारंभ केला या पार्श्वभूमीवर फुटीर गटाची भूमिका जनतेला समजावून सांगण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या गटानं उत्तरदायित्व सभा सुरू केल्या खासदार शरद पवार यांची कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात पंचवीस ऑगस्ट रोजी सभा झाली त्यानंतर आज तपोवन मैदानावर नामदार अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्तरदायित्व सभा पार पडली प्रारंभी शहराध्यक्ष आदिल फरास यांनी सर्वांचं स्वागत केलं त्यानंतर ज्येष्ठ नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तरदायित्व सभेचा हेतू सांगितला कोणाबरोबरही राजकीय ईर्षा करण्यासाठी किंवा कोणाच्याही सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा नसून जनतेप्रती असणाऱ्या पक्षाचं उत्तरदायित्व स्पष्ट करण्यासाठी या सभांचं आयोजन पक्षाकडून केलं जात आहे असा खुलासा केला मंत्री या नात्यानं नामदार अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी शासनामार्फत उपलब्ध करून दिलाय तसंच भविष्यातही त्यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार्य राहील त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी घेतलेला ध्यास पाहून त्यांचा नागरी सत्कार करण्यात येत असल्याचा खुलासाही मुश्रीफ यांनी केला तर तीन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या घडामोडींची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली कोणत्याही राजकीय हेतूनं नव्हे तर राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या गटानं वेगळी भूमिका घेतली आहे असं तटकरे यांनी सांगितलं केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचं सरकार असल्यानं राज्याचा विकास मोठ्या प्रमाणावर होईल याची खात्री असल्यानंच आपण महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं यावेळी भाषण झालं आपण वैयक्तिक स्वार्थासाठी सत्तेमध्ये सहभागी झालेलो नाही तर समाजाच्या विकासासाठी सत्तेचा वापर व्हावा या आपण सत्तेमध्ये सहभागी झालोय असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांनी संपूर्ण देशाला वेगळी दिशा आहे ही भूमी कलाकार मल्लांची आहे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीत येत असताना नेहमीच आपल्याला आनंद होतो असं भुजबळ भुजबळ यांनी स्पष्ट केलं राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजत आहे याचा संदर्भ देत भुजबळ यांनी मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर कायमपणे टिकणार आरक्षण मिळावं हीच आपली इच्छा आहे पण हे आरक्षण देत असताना अन्य कोणत्याही आरक्षित प्रवर्गाला धक्का लागू नये अशी आपण प्रथमपासून भूमिका मांडली आहे याचा पुनरुच्चार भुजबळ यांनी केला खासदार शरद पवार यांनी राज्यात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला याबद्दल आपण त्यांचे आजही ऋणी आहे अशी कबुलीही भुजबळ यांनी दिली खासदार शरद पवार यांच्या कोल्हापुरातील सभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नामदार हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस शब्दात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी समाचार घेतला मुश्रीफ यांनी आव्हाड यांना प्रेमानं मिठी मारली तर आव्हाडांच्या बरकड्याही शिल्लक राहणार नाहीत असा टोला मुंडे यांनी लगावला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांवर आपला पक्ष कायमपणे चालत राहील असंही मुंडे यांनी जाहीर केलंय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्याच्या हितासाठीच आपण महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आणि येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्व जागा जिंकल्या जातील असा विश्वास व्यक्त केला तर कोल्हापूर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्राचा व्याप आपण वाढवत आहे त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी शासनानं उपलब्ध करून द्यावा आणि या नियोजित प्रकल्पांचं भूमिपूजन केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते व्हावं या निमित्तानं सहकार परिषदही व्हावी अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली तर येत्या निवडणुकीत पाच आमदार निवडून आणण्याचं आव्हान आपण स्वीकारत असल्याचं आमदार राजेश पाटील यांनी सांगितलं त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालं आपण सर्व सहकार्यांसह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीमध्ये सहभागी झालो आहे असा खुलासा त्यांनी केला राज्यातील मराठा आरक्षणाचा संदर्भ घेत नामदार पवार यांनी कोणत्याही प्रचलित आरक्षण प्रवर्गाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारा आरक्षण देण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे सध्या राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबईत सर्व घटकांची बैठक बोलावल्याचंही त्यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीप्रमाणेच लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्येही महिलांना एक तृतीयांश आरक्षण मिळावं यासाठी आपण केंद्र सरकारकडे आग्रह धरला असल्याचं नामदार अजित पवार यांनी सांगितलं यावेळी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर जिल्हाध्यक्ष वाय पाटील के पी पाटील आदिल फरास यांची भाषणं झाली या सभेसाठी पूर्ण जिल्ह्यातून कार्य कर्त्यांचा महासागर लोटला होता